नमस्कार होऊ घातलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट इलेक्शन दोन हजार बावीस मतदान प्रक्रियेची पद्धती आपण आज जाणून घेणार आहोत प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो मतदान आपला अधिकार आणि जागरूक मतदाता अर्थात उत्तम उमेदवाराची निवड होऊ घातलेले सिनेट इलेक्शन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली दिनांक चार सप्टेंबर दोन हजार बावीस ला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे वेळेत जाऊन मतदान करा आपल्याला एकूण दहा उमेदवारांना निवडून द्यायचे आहे त्यापैकी खुल्या प्रवर्गातील पाच उमेदवार इतर मागासवर्गीय मधील लेख अजामधील लेख अनुसूचित जमातीमधील लेख विजा भज मधील लेख आणि महिला उमेदवार एक अशा पद्धतीने एकूण दहा उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचे आहे ही निवड पद्धती बॅलेट मशीनद्वारे न होता आपल्याला प्रिफरन्शियल बॅलेटच्या माध्यमातून होणार आहे लक्षात घ्या प्रिफरेन्शियल बॅलेट हे आपल्याला कागदी बॅलेट मिळणार आहे कुठल्याही प्रकारचे बटन या मतदानामध्ये वापरल्या जाणार नाही उदाहरणार्थ मतदान करत असताना आठव्या क्रमांकावरील दोनतुलवार प्रशांत राजन्नाजी यांना आपल्याला निवडून द्यायचे असेल तर ह्यांची उमेदवारी ही ओपन कॅटेगरीमधून असल्यामुळे एकूण पंधरा उमेदवारांपैकी आठव्या क्रमांकाच्या दोनतुलवार प्रशांत राजन्नाजी यांना निवडून देण्यासाठी त्यांच्या समोर अर्थात त्यांच्या प्रिफरन्स जिथे आपल्याला द्यायचा आहे त्यांच्या समोर एक हा अंक लिहून आपण त्यांना निवडून देऊ शकतो मतदान करत असताना लक्षात घ्यावयाच्या काही बाबी आहेत जेणेकरून आपले मतदान बाद होणार नाही त्यामध्ये मतदान केंद्रावरील निळ्या पेनचाच वापर करावा हे आपल्याला सूचित करण्यात येत आहे मतदान केंद्राध्यक्षांकडून आपण पेन घ्यावा आणि त्याच पेनचा वापर करावा पेन हा निळ्या शाईचा असावा कुठल्याही प्रकारे मार्कर पेन त्या ठिकाणी वापरता कामा नये मार्कर पेन वापरल्यास मत बाद होऊ शकतं या ठिकाणी बरोबर लिहिण्याची पद्धती पुन्हा एकदा आपल्याला दर्शवण्यात येत आहे आपल्याला जर दोन प्रशांत राजन्नाजी यांना प्रथम पसंती द्यायची असेल तर ती या ठिकाणी अशा पद्धतीने दर्शवावी पसंती दर्शवताना कुठल्याही प्रकारे घोटण्याची आवश्यकता नाही वारंवार पेन त्या ठिकाणी घोटून आपले मध हे बाद होण्याची शक्यता आहे म्हणून केवळ सरळ एक रेषा आपण त्या ठिकाणी लिहावी मत देताना प्रिफरन्स देताना कुठल्याही प्रकारे होय लिहू नये हे सुद्धा बाद होईल शून्य एक सुद्धा लिहू नये हे सुद्धा बाद होईल एक लिहिल्यावर त्याला कुठल्याही प्रकारे कंस किंवा समास करता कामा नये एक लिहिल्यावर त्याला गोल करणे सवयी अनुसार बरेचसे लोक करतात असे करणे देखील चूक आहे मत बाद होईल रोमन अंकामधील एक जरी आपण लिहिला असेल तरीही आपण दिलेला प्रथम पसंती ही बाद होईल कुठल्याही प्रकारे किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये एका उमेदवाराला सोडून इतर दोन उमेद इतर दुसऱ्या उमेदवाराला कुठल्याही प्रकारे प्रथम पसंती देऊ नये दोन उमेदवारांना प्रथम पसंती किंवा कुठलाही अन्य क्रमांक दिल्यामुळे आपले मत हे बाद होऊ शकते कुठल्याही प्रकारे आपण बरोबर किंवा मराठीमधील एक किंवा वन अशा पद्धतीने ओ एन ई वन अशा पद्धतीने आपला प्रेफरन्स देऊ नये चुकीच्या खुणा किंवा बरोबरची खूण देखील आपले मत दर्शवत नाही बरेचसे लोक ज्याला मत द्यायचं आहे त्याच्यासमोर बरोबरची खूण करतात हे सुद्धा आपले मत बाद करू शकतं आपलं मत देत असताना अनेक उमेदवारांपैकी आपण जरी एक सरळ रेषा एक म्हणून या ठिकाणी लिहिलेली असली तरीही ती रेषा जर दुसऱ्या उमेदवाराच्या बॉक्समध्ये जात असेल तर हे मत देखील बाद होईल म्हणून केवळ आपल्याच उमेदवाराच्या समोर आपण व्यवस्थितरित्या त्या दोन रांगांच्या मध्यभागीच एक लिहावयाचा आहे कुठल्याही प्रकारे शून्य हे कोणत्याही ठिकाणी आपल्या प्रिफरन्समध्ये आपल्या पसंतीक्रमामध्ये येता कामा नये असे असल्यास मत बाद होईल आपले मत आपण अनेक लोकांना देऊ शकतो ती क्रमवारी आहे कारण तो पसंतीक्रम आहे म्हणून प्रथम पसंती समजा दोनतुलवार प्रशांत राजन्नाजी यांना दिली तर दुसरी पसंती आपण ई उमेदवार एफ उमेदवार किंवा इतर उमेदवारांना देऊ शकतो असे देत असताना जर आपली क्रमवारी एक दोन तीन आणि चार असायला पाहिजे होता परंतु ह्या पंधरा उमेदवारांपैकी चार कुठल्याही प्रमाणे कुठल्याही उमेदवाराला दिलेले नसल्यामुळे केवळ आपली प्रथम द्वितीय आणि तृतीय पसंती ग्राह्य धरण्यात येईल चतुर्थ पसंतीसाठी आपले मत बाद होईल अशा पद्धतीने आपण बरोबर मतदान करावे अर्थात पर प्रथम पसंती दर्शवायची असल्यास दोन तुलवार प्रशांत राजन्नाजी यांच्यासमोर ज्याप्रमाणे एक दर्शवलेला आहे त्याप्रमाणे पसंती द्यावी आपण किमान पाच उमेदवार ओपन अर्थात खुल्या प्रवर्गातून निवडावायचे असल्यामुळे आपण किमान पाच पसंती या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना द्यावी आपण उभ्या असलेल्या एकूण पंधरा उमेदवारांना देखील पसंती देऊ शकतो ती म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा याप्रमाणे कोणत्याही उमेदवाराला आपल्याला प्रथम पसंती द्यावयाची असल्यास त्याच्या समोर एक क्रमांक लिहावा दुसरी पसंती ज्याला द्यायची आहे त्याच्या समोर प्रिफरन्समध्ये पेनने दुसरा क्रमांक लिहावा ज्याला तिसरी पसंती द्यायची आहे त्यांच्या समोर तिसरा आणि ज्याला चौथी पसंती द्यायची आहे त्यांच्यासमोर चौथा व ज्याला पाचवी पसंती द्यायची आहे त्यांच्यासमोर पाचवा अशा प्रकारे आपण एकूण पंधरा उमेदवारांना देखील पसंती देऊ शकता आपल्याला परिचय करून देत असताना सांगावयास अभिमान वाटतो की दोन तुलवार प्रशांत राजन्नाजी हे बीएससी बी एड आणि एम ए शिक्षित आहेत उच्च शिक्षित व्यक्तिमत्व तसेच प्राचार्य चिंतामणी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विसापूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी ते कार्यरत आहेत सद्यस्थितीमध्ये ते सिनेट मेंबर गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली म्हणून कार्य करत आहेत ते रोटरी क्लब बल्लारपूर या ठिकाणी सोळामध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे त्यांनी आपल्या जीवनकालामध्ये अनेक कार्य केलेली आहेत त्यापैकी रक्तदान शिबिर आणि वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन त्यांनी केलेले दिसून येते आपण दोन्तुलवार प्रशांत राजन्नाजी यांनाच का प्रथम पसंती द्यावी यासाठी सांगू इच्छितो की ते सिनेट सदस्य असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक कार्यांमध्ये हरिरीने सहभागी झाले आणि त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांचा विकास झाला विद्यापीठाचा विकास झाला विद्यापीठाने शुल्क वाढ रद्द करावी यासाठी त्यांचे उत्तम असे कार्य दिसून येते विद्यार्थ्यांच्या जीवनाला अर्थ द्यावा करिता अब विद्यार्थी म्हणजेच जे विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना दुर्घटना विमा या ठिकाणी देण्यासाठी त्यांनी गोंडवाना विद्यापीठामध्ये कार्य केलेले दिसून बी एड व एम एड अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाला घातलेलं साकडं त्यांना त्यांचं सा फलश्रुत आहे त्याचबरोबर चंद्रपूर शहरामध्ये सुरू असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या सुविधा केंद्राला या ठिकाणी सुरू करण्यामध्ये सिनेट सदस्य दोनतुलवार यांच्या प्रयत्नांचं शर्थ या ठिकाणी दिसून येते त्याचबरोबर अहिरी येथे देखील गोंडवाना विद्यापीठाचे सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत व त्याला यश प्राप्त झालेले आहे कंत्राटी पदभरती सन, संदर्भात सन्माननीय वेतन वे द्यावी कंत्राटी कार्य करणाऱ्या गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना योग्य ते वेतन मिळावे यासाठी देखील त्यांनी कार्य केलेले आहे त्याचबरोबर मॉडेल कॉलेजचे हस्तांतरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी साकडे घालून ते त्यांनी साध्य करून दाखवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो महाविद्यालयांमध्ये नियमित राष्ट्रगीत व्हावे ह्यासाठी त्यांनी आपली बाब ही विद्यापीठाकडे मांडली आणि प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयात राष्ट्रगीत घेऊन देशाचा सन्मान वाढवावा असे कार्य त्यांनी केलेले आहे म्हणून गोंडवाना विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी देखील आहेत त्यांच्या वेतनाचा देखील प्रश्न त्यांनी लावलेला आहे म्हणून इच्छितो प्रशांत राजन्नाजी यांनाच आपले प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा विजयी करा विजयी करा गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली सिनेट इलेक्शन दोन हजार बावीस धन्यवाद कारण मतदान आपला अधिकार जागरूक मतदाता अर्थात उत्तम निवड धन्यवाद